हॅलो हाय स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न अप्रोचनुसार जो काही ॲक्टिव्हिटी 3 होता हा आपण चार्ट सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे नक्की काय आणि त्याचं इक्वेशन कशा पद्धतीनं आहे यावर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कुठे सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ते व्हिडिओ शेअर करा. सो लेट स्टार्ट. अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे काय? तर अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाईज दॅट असेट्स ऑफ अ बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटी अँड कॅपिटल. आता इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला असेट म्हणजे नक्की काय आणि लायबिलिटी म्हणजे नक्की काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे आपण लास्ट जो काही चॅप्टर घेतलेला आहे म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण सर्व कन्सेप्ट ह्या क्लिअर केलेल्या आहेत. आणि अजूनही जर तुमच्या त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही फर्स्ट चॅप्टरचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकताय. आता अकाउंटिंग इक्वेशन बघत असताना या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिसून येतं की असेट्स इज इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. आता इक्वेशनचा अर्थ बघायचं झालं तर बिझनेसमध्ये जेवढ्या असेट आहेत तेवढ्याच तुमच्याकडे काय असल्या पाहिजेत, तर लायबिलिटी असल्या पाहिजेत. याचा अर्थ काय? तर बिझनेस इक्वल बॅलन्समध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे बिझनेसला जेवढं येणं आहे तेवढंच काय असलं पाहिजे, देणं असलं पाहिजे, तर बिझनेस तुमचा व्यवस्थित चालत असतो. आणि हे ओळखण्यासाठी हे इक्वेशन अतिशय महत्वाचं असतं की असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. म्हणजे भांडवल आणि देणं मिळून तुमच्या काय असल्या पाहिजेत, बिझनेसमध्ये असेट तेवढ्या असणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी, म्हणजे जेवढं बिझनेसमध्ये येणं आहे त्याच्या इक्वल बिझनेसला देणं असणं गरजेचं आहे, तर तुमचा बिझनेस व्यवस्थित असतो असं सिद्ध होतं. आता अकाउंटिंग इक्वेशनवर तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो, त्यामुळं इक्वेशन तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपण आपल्या टेक्स्टबुकमधील जो काही ऍक्टिव्हिटी चार्ट आहे 4 नंबरचा पेज नंबर 37 यावरील आपण हा क्वेश्चन काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. चार्ट तुम्ही अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे, विद्यार्थ्यांनी नोटबुकमध्ये चार्ट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी चार्ट प्रिपेअर करून घेणार आहे. बघा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी 4 पेज नंबर 37 वरील आपण काय करतोय, क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. पेज नंबर 37 आन्सर स्टेट द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन अँड फिल द टेबल. ज्या काही टेबलमध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेल्या आहेत या ट्रान्झॅक्शनवरून ते इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचे आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला असेट म्हणजे काय आणि लायबिलिटी म्हणजे काय आणि कॅपिटल म्हणजे काय हे तुमच्या अगोदर लक्षात असणं गरजेचं आहे. आता ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहोत. बघा काय सांगितलंय, फर्स्ट ट्रान्झॅक्शन, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, म्हणजे असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी हा बॅलन्स सिद्ध करणं तुम्हाला गरजेचं आहे, साधलं गरजेचं आहे. मिस्टर मनोहर स्टार्टेड बिझनेस विथ ₹75,000. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मिस्टर मनोहरनी 75,000 रुपये काय केलेले आहेत, घातलेले आहेत. आता 75,000 रुपये म्हणजे ही काय झाली, अमाऊंट झाली, म्हणजे काय झाली, कॅश झाली. कॅश ही कशामध्ये मोडते, तर असेट मध्ये मोडते. म्हणजे कॅश जी काय अमाऊंट आहे, मग बँक बॅलन्स असेल, कॅश इन हँड असेल किंवा कॅश ऍट बँक असेल, ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काय असते, तर असेट असते. त्यामुळे असेटच्या कॉलम मध्ये आपण लिहून घेणार आहोत की मिस्टर मनोहरनी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 75 रुपये घातलेले आहेत किंवा 75 रुपये आणलेले आहेत. बघा असेटच्या कॉलम मध्ये आपण लिहून घेणार आहोत की 75,000 रुपीज बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आणलेले आहेत. आता लायबिलिटीच्या कॉलम मध्ये काय येऊ शकतं का, तर ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले, तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 75 रुपीज आणलेले आहेत. आणलेले आहेत याचा अर्थ काय, तर बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांनी घातलेले आहेत. याच्यामध्ये लायबिलिटीचा काही प्रश्न येत नाहीये किंवा लायबिलिटी म्हणजे काय, तर देणं. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे काही देणं आहे, मग त्याच्यामध्ये बँक लोन असेल किंवा एखादा एक्सपेन्सेस असेल, पेड करण्याचं राहिलं असेल, तर ते कशामध्ये मोडतं, तर लायबिलिटीज मोडतं. मग या ठिकाणी लायबिलिटीज कोणत्याही प्रकारची निर्माण झालेली नाही. 75,000 रुपये बिझनेस स्टार्ट करण्यासाठी घातलेले आहेत, म्हणजे सुरुवातीलाच बिझनेस स्टार्ट झालेला आहे. जेवढी असेट 75,000 रुपयाची घातलेली आहे
तेवढाच बॅलन्स तुमचा कॅपिटलचा असणार आहे, म्हणजे तेवढंच भांडवल तुमचं व्यवसायामध्ये असणार आहे. त्यामुळे कॅपिटलच्या कॉलममध्ये 75,000 आहे तसे आपण लिहून घेणार आहोत. आता त्यानंतर लेस किंवा ऍड या ठिकाणी काही करावं लागणार नाही. आहे तो बॅलन्स आपण काय करणार आहोत, खाली लिहून घेणार आहोत. 75,000 इज इक्वल्स टू लायबिलिटी मध्ये काहीही सांगितलेलं नाही त्यामुळं 0. प्लस आहे तो बॅलन्स आपला खाली येणार आहे किती, तर 75,000. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. परचेस द स्टेशनरी रुपीज 1,000. 1,000 रुपीजची स्टेशनरी खरेदी केलेली आहे. खरेदी केलेली आहे याचा अर्थ काय, तर पैसे तुमच्याकडून गेलेले आहेत किती, 1,000 रुपीजचे. खरेदी केले म्हणजे पैसे गेलेले असणार आहेत. या ठिकाणी क्रेडिट काय सांगितलेलं नाही म्हणजे काय असणार आहे, तर इन कॅश ट्रान्झॅक्शन असणार आहे. त्यामुळे खरेदी केले, पैसे आपले गेलेले असणार आहेत. पैसे कशातून गेलेले असणार आहेत, भांडवलामधून पैसे गेलेले असणार आहेत. जेवढी असेट तुमच्याकडे आहे, येणं आहे, त्याच्यातून तुम्ही खर्च तो भागवणार आहे. त्यामुळं आपल्याला ती अमाऊंट काय करावी लागणार आहे, लेस करून घ्यावी लागणार आहे. खर्च झालाय, लेस करून घ्यावं लागणार आहे. जेवढी अमाऊंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्यातून तुम्ही खर्च भागवणार आहात. त्यामुळे 75,000 मायनस 1,000 रोखीने व्यवहार घडलेला आहे त्यामुळे लायबिलिटीचा काही प्रश्न येणार नाही. तुम्ही 1,000 रुपीज ह्या कॅपिटल मधून देणार आहात किंवा दिलेले आहेत त्यामुळे तेवढी रक्कम तुमची कमी होणार आहे कॅपिटल मधून. बघा बॅलन्स किती राहिला, 75,000 मायनस 1,000 74,000. लायबिलिटी मध्ये काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यानंतर प्लस किती राहिले कॅपिटलच्या कॉलम मध्ये, 75,000 मायनस 1,000 74,000. बघा प्रत्येक ट्रान्झॅक्शन बघत जाताना बॅलन्स जो काय या दोन्हीचा आहे तो तुमचा सेम असणं गरजेचं आहे, तर तुमचा क्वेश्चन बरोबर असणार आहे किंवा आन्सर बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी असेटच्या कॉलम मध्ये बघा, 74,000 इज इक्वल्स टू 74,000 कॅपिटलच्या ही देखील कॉलम मध्ये आलेले आहेत. म्हणजे सेकंड ट्रान्झॅक्शन पर्यंत आपलं क्वेश्चन काय आहे, व्यवस्थित बरोबर आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन बघा, बॉट गुड्स रुपीज 6,000 फ्रॉम मोहन. बॉट मीन्स परचेस करणं, खरेदी करणं. मोहन कडून 6,000 रुपीजचा माल खरेदी केलेला आहे. आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला व्यक्तीचं नेम दिलेलं नाहीये की कोणाकडून खरेदी केलेला आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन काय असणार आहे, इन कॅश असणार आहे. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला कोणत्या व्यक्तीकडून खरेदी केलेला आहे माल हे दिलेलं आहे, पण कोणता माल खरेदी केला हे सांगितलेलं नाही. म्हणजे मोहन या व्यक्तीकडून 6,000 रुपयाचा माल खरेदी केलेला असणार आहे. कोणी खरेदी केलेला असणार आहे, तर आपण स्वतः त्या ठिकाणी असणार आहे, हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. माल खरेदी केलाय उधारीनं, लक्षात घ्या काय सांगतेय, माल खरेदी केलाय उधारीनं. आता तुम्ही म्हणाले या ठिकाणी क्रेडिट हा वर्ड दिलेला नाहीये, बट जर ट्रान्झॅक्शन मध्ये व्यक्तीचं नाव मेन्शन केलं असेल तर काय समजायचं, तर ती ट्रान्झॅक्शन उधारीची आहे, क्रेडिट बेसवर केलेली ट्रान्झॅक्शन आहे हे गृहीत धरायचं. म्हणजे खरेदी केलाय म्हणजे माल आपल्याकडे आलेला आहे, आपण लगेच पैसे दिलेत का, नाही. बट वरील ट्रान्झॅक्शन मध्ये आपण इन कॅश ट्रान्झॅक्शन घडलेली आहे, व्यक्तीचं नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. त्यामुळं यात आणि माल खरेदी स्टेशनरी खरेदी केलेली आणि लगेच पैसे काय केलेले, पे केलेले आहेत. बट या ट्रान्झॅक्शन मध्ये उधारीच्या बेसवर माल खरेदी केलाय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे माल खरेदी केलाय, असेट मध्ये माल काय झालेला आहे, वाढलेला आहे, पण पैसे लगेच दिलेत का, नाही. त्यामुळं ऍड काय होणार आहे, माल खरेदी केलाय म्हणजे असेट तुमची वाढलेली असणार आहे. किती रुपीज, तर 6,000. 6,000 तुमची ही काय झाली, लायबिलिटी झाली, कारण तुम्ही लगेच रक्कम पेड केलेली नाहीये, पेड करायची राहिलेली आहे, उधारीच्या बेसवर खरेदी केली, म्हणजे तेवढं 6,000 देणं तुमच्या डोक्यावरती असणार आहे. त्यामुळे लायबिलिटी तुमच्याकडे किती निर्माण झाली, तर 6,000 निर्माण झालेली आहे. पैसे लगेच पेड केलेले नाहीत याचा अर्थ कॅपिटल मधून कोणतीही रक्कम तुमची लेस होणार नाही. 74,000 प्लस 6,000 किती आले, तर 80,000 आले. असेटचा बॅलन्स किती आला, 80,000 आला. त्यामुळं लायबिलिटी प्लस कॅपिटल चा देखील बॅलन्स किती असला पाहिजे, तर 80,000 असणं गरजेचं आहे. लायबिलिटीचा कॉलम बघा, आहे तसे 6,000 बॅलन्स या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी कोणतीही अमाऊंट लेस झालेली नाहीये, त्यामुळे 74,000 बॅलन्स या ठिकाणी येणार आहे. लक्षात घ्या, असेटचे 80,000 इज इक्वल्स टू
तेवढाच बॅलन्स लायबिलिटी प्लस कॅपिटलचं येणं गरजेचं आहे. बघा आलाय का, 74,000 प्लस 6,000 किती आले, तर 80,000 या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर फोर ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. सोल्ड गुड्स टू राधा ₹10,000. कुणाला माल विकलेला आहे 10,000 चा, तर राधा या व्यक्तीला माल काय केलेला आहे, विकलेला आहे. कोणी विकलेला असणार आहे, तर आपण विकलेला असणार आहे. आपला बिझनेस आहे त्या ठिकाणी. सोल्ड गुड्स टू राधा ₹10,000. राधाला ₹10,000 चा माल विकलेला आहे. माल विकलेला आहे याचा अर्थ कोणता माल विकलेला आहे हे सांगितलंय का? नाही सांगितलेलं. पण माल विकलेला आहे म्हणजे असेट मधून कोणत्याही प्रकारचा माल काय झाला, हा आपला प्रथम लेस झालेला आहे. उधारीच्या बेसवर विकलेला आहे की कॅशने विकलेला आहे हे प्रथम लक्षात येणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कोणाला माल विकला हे दिलंय, पण 10,000 रुपीजचा माल विकलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इन कॅश ही ट्रान्झॅक्शन असणार आहे. त्यामुळे माल गेलेला आहे म्हणजे असेट मधून 10,000 चा माल आपल्याला अगोदर लेस करावा लागणार आहे. लक्षात घ्या, माल रोखीनं विकलेला आहे, त्यामुळे तेवढे 10,000 चा माल असेट मधून लेस झालेला असला तरी 10,000 लगेच यातून काय झालेले आहेत, आलेले आहेत. त्यामुळे परत 10,000 ची आपल्या असेट मध्ये काय होणार आहे, भर पडणार आहे. त्यामुळे परत आपण ऍड काय करणार आहोत, तर 10,000 ऍड करणार आहोत. लायबिलिटी निर्माण झालेली आहे का, तर नाही. त्यानंतर कॅपिटल मध्ये काय भर पडलेली आहे का, तर नाही. त्यामुळे कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी 74,000 आहे तसा येणार आहे. लायबिलिटीचा देखील बॅलन्स आहे तसा या ठिकाणी येणार आहे. बघा, 80,000 मधून 10,000 लेस केले, किती 70,000 राहिले. बट परत आपण 10,000 ऍड केलेले आहेत, त्यामुळे परत 70,000 मध्ये 10,000 ऍड केल्यानंतर किती बॅलन्स राहिला, तर 80,000 चा बॅलन्स या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट 5 नंबरची ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. परचेस अ मोबाईल फॉर बिझनेस ₹2,000. 2,000 रुपयाचा मोबाईल खरेदी केलेला आहे, पण कशासाठी, तर बिझनेस साठी केलेला आहे. म्हणजे बिझनेसच्या कामासाठी केलेला आहे. जर या ठिकाणी पर्सनल यूज असेल तर ड्रॉइंग म्हणून या ठिकाणी आपण उल्लेख केला असता. बट कशासाठी खरेदी केलेला आहे, तर बिझनेसच्या कामासाठी खरेदी केलेला आहे. प्रथम आपण 2,000 रुपयाचा मोबाईल खरेदी केलेला आहे. मोबाईल हा काय आहे, तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून असेट आहे. असेट आपल्याकडे इन्व्हाइट झाले म्हणजे खरेदी केले, असेट आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे 2,000 रुपये आपल्याला प्रथम काय करून घ्यावे लागतील, तर ऍड करून घ्यावे लागतील. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मेन्शन केलेला नाही कोणत्या व्यक्तीकडून खरेदी केलेला आहे, त्यामुळे इन कॅश ट्रान्झॅक्शन असणार आहे. त्यामुळे 2,000 चा मोबाईल तर तुमच्याकडे आला, पण लगेच दुसऱ्या हाताने 2,000 रुपये गेलेले असणार आहेत. त्यामुळे लेस 2,000 इन कॅश ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळे लायबिलिटी मध्ये कोणत्याही प्रकारे नोंद होणार नाही. लायबिलिटीचा बॅलन्स 6,000 तसाच आला. कॅपिटलचा बॅलन्स देखील 74,000 आलेला आहे. आता 80,000 मध्ये प्लस केले आपण 2,000, किती झाले 82,000 झाले. बट 2,000 इन कॅश आपण ट्रान्झॅक्शन घडले म्हणजे लगेच 2,000 रुपये आपण दिलेले असणार आहेत. त्यामुळे 82,000 मायनस 2,000 परत बॅलन्स किती राहिला, तर 80,000 बॅलन्स राहिलेला आहे. बघा, 80,000 इज इक्वल टू 6,000 प्लस 74,000, दोन्ही बॅलन्स आपले काय झालेले आहेत, इक्वल आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स कॉस्टिंग ₹20,000 ऍट अ प्रॉफिट ऑफ ₹5,000. 20,000 रुपीजच्या मालाचं काय झालेलं आहे, विक्री केलेली आहे. आणि ऍट अ प्रॉफिट ऑफ ₹5,000, आणि त्यातून 5,000 रुपीजचा प्रॉफिट काय झालेला आहे, कमवलेला आहे बिझनेसने. पण 20,000 रुपयाचा माल विकलेला आहे हे आपल्याला अगोदर दर्शवून घ्यायला लागणार आहे. म्हणजे असेट मधून 20,000 रुपयाचा माल कमी झालाय हे आपल्याला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे 20,000 80,000 मधून लेस दाखवावे लागणार आहेत. आता या ठिकाणी प्रॉफिट लगेच झालाय सांगितले म्हणजे इन कॅश ट्रान्झॅक्शन असणार आहे. लायबिलिटी कोणत्याही प्रकारे निर्माण झालेली नाही. कॅपिटल मधून देखील कोणतीही अमाऊंट लेस झालेली नाही. आता या ठिकाणी 20,000 रुपीजचा माल विकलेला आहे म्हणजे तेवढा आपल्याला लेस करून घ्यावा लागणार आहे. पण मिळाले किती, तर 20,000 रकमेच्या माला विकल्यानंतर 5,000 तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे 5,000 ची तुमच्या कॅपिटल मध्ये देखील भर पडणार आहे आणि असेट मध्ये देखील भर पडणार आहे. त्यामुळे 5,000 तुम्हाला ऍड करून घ्यावे लागणार
आहेत. आता बॅलन्स 5000 तुमच्या असेट मध्ये ऍड झालेले आहेत, म्हणजे कॅपिटल मध्ये देखील ती एवढी अमाउंट तुमची काय होणार आहे, ऍड होणार आहे. 5000 बघा बॅलन्स किती राहिलेला आहे. कॅपिटलचा बॅलन्स बघा 79000, लायबिलिटीचा बॅलन्स तेवढाच राहील किती 6000. बघा या ठिकाणी आता 80000 मधून 20000 गेले, किती राहिले 25000 येणार आहेत. 80000 मायनस 20000 किती आले, तर 60000 आले. 60000 प्लस 25000 आपल्याला ऍड करून घ्यावे लागणार आहेत, कारण 5000चा तुमच्याकडे प्रॉफिट झालेला आहे. पण कॉस्टिंग प्राइस त्याची किती होती, तर 20000 होती. त्यामुळे 25000 रुपीज असेट मध्ये तुम्हाला ऍड करून घ्यावे लागणार आहेत. म्हणजे फायदा तुमच्याला किती झाला, तर 5000चा फायदा झाला. म्हणजे 5000 तुमचे कशामध्ये ऍड होणार आहेत, तर कॅपिटल मध्ये ऍड करून घ्यावे लागणार आहे. आणि 25000 तुमच्या असेट मध्ये इन्क्लूड होणार आहे. त्यामुळे 80000 मायनस 20000 प्लस 25000 किती आले परत, तर 85000 एवढी अमाऊंट आली. बघा असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल ह्या इक्वेशन नुसार आपला बॅलन्स आलेला आहे का चेक करत जायचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह केल्यानंतर. 85000 इज इक्वल टू 6000 प्लस 79000 किती आले, तर असेट इज इक्वल टू, म्हणजे 85000 प्लस इज इक्वल टू 85000 आलेले आहे. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या, पेड सॅलरी रुपीज 2500. सॅलरी पे केलेली आहे 2500, रोखीनं पे केलेली आहे. त्यामुळे असेट न असेट मधून तेवढी अमाऊंट काय होणार आहे, लेस होणार आहे. मिळालेली काही नाहीये, फक्त खर्च झालेला आहे. लायबिलिटीचा बॅलन्स तेवढाच राहणार आहे, कॅपिटलचा बॅलन्स देखील तेवढाच राहणार आहे 79000. सॉरी 79000 मधून 2500 आपल्याला लेस करून घ्यावे लागणार आहेत का, तर तुम्ही भांडवलामधून तेवढा खर्च काय केलेला आहे, भागवलेला असणार आहे. त्यामुळं मायनस किती 2500. बघा किती बॅलन्स आलेला आहे, तर 76500 एवढा बॅलन्स कॅपिटलचा राहिलेला आहे. त्यानंतर 6000 तुमचे लायबिलिटीचे या ठिकाणी राहणार आहेत. आणि 85000 मायनस 2500 किती राहिले, तर 82500 एवढी अमाऊंट राहिली. बघा या ठिकाणी असेटची जे एवढी अमाऊंट आलेली आहे, तेवढीच अमाऊंट लायबिलिटी प्लस कॅपिटलची अमाऊंट तुमची येणं गरजेचं आहे. बघा 6000 प्लस 76500 किती आले, तर 82500 एवढी अमाऊंट तुमची येणं गरजेचं आहे. म्हणजे इक्वेशन नुसार जर विचार केला, तर असेट इज इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, असेट इज इक्वल्स टू, ह्या दोन्हींचा बॅलन्स सेम येणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी असेट 82500 इज इक्वल्स टू 6000 प्लस 76500, या ठिकाणी दोन्ही बॅलन्स सेम आलेले आहेत, इक्वल आलेले आहेत. आय होप की सर्व तुमच्या लक्षात येत असावं. जास्तीच्या प्रॅक्टिससाठी आपण एक्झरसाइज मधील जेवढे काही क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. विद्यार्थ्यांनी नोटबुक मध्ये हे क्वेश्चन सर्व लिहून घ्यायचे आहेत, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.